हाय, मी त्रिवेणी. आज आपण ओल्या नारळाची चटणीची रेसिपी बघतोय. तर ही थोडीशी गोड आणि तिखट पद्धतीची मी बनवत आहे. प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी असते, मी माझ्या पद्धतीनं दाखवत आहे तुम्हाला. तर इथं मी अर्धा ओला नारळ आहे तो अशा पद्धतीनं बारीक चिरून घेतलेला आहे. 3 हिरव्या मिरचे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पोह्याचा 1/2 चमचा साखर घेतलेली आहे. आणि फोडणीसाठी इथं मी मुठभर कढीपत्ता, मला कढीपत्ता खूप आवडतो फोडणीत, आणि कढीपत्ता आपल्या स्किन आणि केसांसाठी चांगला असतो त्यामुळे मी जास्त वापरते, आणि 1/2 चमचा मोहरी घेतलेली आहे. तर आता मी हा ओला नारळ आणि मिरची कोथिंबीर आणि साखर मिक्सर जारमध्ये भरून घेणार आहे. याच्यामध्ये मी ओला नारळ टाकून घेते, त्याचबरोबर हे सगळे जे जिन्नस आहेत ते पण टाकणार आहे. आता हे मिक्सरला अगोदर मी पाणी न घालताच फिरवून घेणार आहे, 2-3 मिक्स करणार आहे, आणि बिगर पाण्याचा अगोदर फिरवून घेणार आहे आणि नंतर याच्यामध्ये ऍड करणार आहे. 1 मिनिटभर फिरवले तर आता आपल्याला परत हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं असं, आणि परत एकदा मिक्सरला असंच कोरडच फिरवून घ्यायचं. आता या स्टेजला याच्यामध्ये मी थोडस पाणी ऍड केलेलं आहे आणि हे थोडस मिक्स करून घेणार परत एकदा. तुम्हाला कशा पद्धतीची चटणी आवडते की बाबा घट्ट पातळ, कन्सिस्टन्सी या चटणीची तुम्हाला हवी तशी ठेवू शकता. मला थोडीशी मीडियमच आवडते, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, मी त्या पद्धतीने करून घेणार आहे. आता हे पाणी घातल्यानंतर मी मिक्सरला फिरवून घेतले, तुम्हाला दाखवते कन्सिस्टन्सी याची बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. पण मला तुम्हाला अशी जरी घट्ट हवी असेल तर तुम्ही आहे अशी ठेवू शकता, काही अडचण नाही. पण मला पातळ आवडते त्यामुळे मी आणखीन थोडस पाणी घालणार आहे याच्यामध्ये. आता पाणी घातल्यानंतर हे बघा, ज्यावेळेस आपण कुठं हॉटेलमध्ये वगैरे नाश्ता करतो ना, तर या पद्धतीची चटणी असते त्यामुळे खाण्यासाठी खूप छान लागते. तर तुम्ही कन्सिस्टन्सी मात्र मी आणखीन एकदा सांगते की ही तुम्हाला हवी तशी घट्ट पातळ करू शकता. याच्यापेक्षा जरी पातळ हवी असेल तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त पाणी ऍड करायचंय, साहित्य एवढंच राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यात महत्वाचं इन्ग्रेडियंट आपलं माझ्याकडून दाखवायचंही राहिलं, या चटणीला आपण मिठाशिवाय तर चव येऊ शकत नाही, याच्यामध्ये मला मीठ टाकायचं राहिलंय तर ते मीठ टाकून घेणार आहे. आता माझ्या आवडीनुसार याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे, तर हे मीठ टाकून मी मिक्स करून घेणार आहे आणि एका भांड्यात काढून घेणार आहे हिला. आता या इथं मी छोटा असा स्टीलचा कुंडा घेतलेला आहे आणि ही जी आपण केलेली चटणी आहे ओल्या नारळाची ती याच्यामध्ये पूर्णतः काढून घेणार आहे. ह्या स्टीलच्या कुंड्यामध्ये मी का काढून घेतला, तर आपण फोडणी देतो गरम तेलाची, तर प्लास्टिक बाउलमध्ये वगैरे काढला तर एकदम गरम तेलाची फोडणी टाकणं प्लास्टिकच्या भांड्यामध्ये वगैरे मला त्या गोष्टी नाहीत आवडत, शक्यतो प्लास्टिकचा म्हणजे जास्त वापर करायलाच नाही आवडत. तर हा स्टीलचा कुंडा आहे म्हणजे गरम जरी आपण याच्यामध्ये फोडणी ओतली तरी काही अडचण नाही. तर आता आपण फोडणी करून घेऊया याच्यासाठी. 2 मिनिट झाले, मी इथं गॅसवरती पोह्याचे 2 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. तेल गरम झालंय का आपण थोडीशी 2-3 मोहरी टाकून बघूया. मोहरी टाकली की तडतड आवाज आला म्हणजे आपलं तेल गरम आहे. तर हे जी फोडणीसाठी मोहरी आणि कढीपत्ता घेतलाय तो मी टाकणार आहे याच्यामध्ये. मस्त तेल आपलं छान गरम होतं त्यामुळे फोडणी छान बसली. आता मी गॅस बंद करून टाकला लगेच, आणि ही जी फोडणी आहे ती अशा पद्धतीनं या चटणीवरती मी ओतून घेणार आहे. कडक कडक ओतली म्हणजे त्याचा छान तडका बसतो आपल्या चटणीला, आणि गरम गरमच ही अशा पद्धतीनं चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची. मस्त याच्यावरती आणखीन तुम्हाला हिरवी कोथिंबीर टाकायची असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता. तडका टाकल्याबरोबर चटणीचं एकदम खूप छान असा वास येऊ लागलाय. त्यात आपण जर बारीक एकदम देशी मोहरी वापरली ना तर खूप छान वास येतो त्या तेलाचा. शक्यतो बारीक मोहरी वापरण्याचा प्रयत्न करायचा फोडणीसाठी, म्हणजे खाताना सुद्धा ती आपल्याला इडली डोसा किंवा उडीदवडा याच्याबरोबर खूप छान लागते. तुम्ही कन्सिस्टन्सी पण याची बघू शकता, खूप छान होती ही चटणी. नक्की ही रेसिपी ट्राय करा.
त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करा. सबस्क्राइबच्या बटनच्या शेजारी छोटंसं बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन वेळोवेळी मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.